कुमारिका भाग्यश्री संतोष माने वय 17 राहणार करपेवाडी तालुका पटण जिल्हा सातारा या नाभिक समाजाच्या 12वी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या करण्यात येऊन पाणंद रस्त्यावरील शेत शिवारात रक्ताच्या थारोळ्यात ही चिमुकली आढळून आली. या घटनेचा नाशिक जिल्ह्यातील समस्त नाभिक समाज बांधवांतर्फे निषेधही करण्यात आला. या गुन्हेगाराला लवकरात लवकर शोध घेण्यात यावा तसेच याला फाशीची शिक्षा व्हावी असं सांगत वैशालीताई संदाने यांनी आपलं मनगत व्यक्त केलं. संतोष माने राहणार करपेवाडी तालुका पाटण जिल्हा सातारा नाभिक समाजाच्या या 12वीत शिकणाऱ्या तरुणीची निघून हत्या केली आहे. तिचा गळा चिरून तिला मारण्यात आला आहे. तरी तिच्या मारेकऱ्यांना एकदम कठोर शिक्षा देण्यात यावी ही ओबीसी फाउंडेशनकडनं आणि ओबीसी जनगणनाकडनं निवेदन सादर करण्यात आलं आहे. त्यासाठी आम्ही लढा देत आहोत आणि तिच्या मारेकऱ्यांना कडक एकदम कठोर शिक्षा द्यायला पाहिजे. फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन सादर केलं आहे. भाग्यश्री माने 12वीचं शिक्षण घेत होती. हिचा गळा चिरून हत्या करण्यात आली त्याचा निषेध म्हणून आज जिल्हाधिकाऱ्यांना नाभिक समाजातर्फे निवेदन देण्यात आले व या निवेदनात आपल्या भावना व निवेदन शासन दरबारी पाठवाव्यात ही विनंती करण्यात आली. यावेळी बोलताना केशव चिते यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या तरुणीचे शिक्षण चालू असताना काही अज्ञात नराधमांनी तिच्या धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केली आहे. या हत्याच्या निषेधार्थ आम्ही सर्व नाभिक महामंडळ तसेच जीवासेना नाभिक समाजाच्या हक्कासाठी जीवासेना आणि त्याचे सर्व पदाधिकारी माननीय जिल्हाधिकाऱ्यालयात निवेदन घेऊन आलो आहे. या अत्यंत नराधमांना लवकरात लवकर पकडून त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी हे आमचं निवेदन आहे. आता या रक्ताच्या थारोळ्यात आढळलेल्या चिमुकलीला न्याय मिळेल का किंवा जर न्याय मिळाला तर या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा होईल का याकडे सर्वांचं चित्त लागलंय. संजय हिरे, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.